व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा. राहता शहरातील तहसील कार्यालयाच्या इरिगेशन बंगल्याजवळील उसाच्या शेतात मृतदेह आढळून आल्यानं राहता शहरात खळबळ उडाली आहे. दिनांक 14 नोव्हेंबर 2023 पासून गौरव शिरसाट मिसिंग असल्याची तक्रार राहता पोलीस ठाण्यात गौरव शिरसाट यांच्या वडिलांनी दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी गौरव शिरसाट यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता 14 नोव्हेंबर पासून त्याचा मित्र किरण मोरे देखील घरी आला नसल्याचं पोलिसांना माहिती मिळाल्यानं पोलिसांनी किरण मोरे याला चौकशीकरिता ताब्यात घेतलं असता त्याने इरिगेशन बंगल्यात लाकडी दांडक्यानं मारहाण करून गळा दाबून उसात गौरव शिरसाट याला टाकलं असल्याचं सांगितलंय. त्यानुसार पोलिसांनी उसात जाऊन गौरव शिरसाट याचा मृतदेह असल्याचं खात्री केलं असता मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे मृतदेहाचे जागी शवविच्छेदन करण्यात आले. आरोपी किरण मोरे याच्या विरोधात भादवी कलम 302-201 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून सदर घटनेमध्ये अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, राहता पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळोखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने नरवडे मालनकर आदींनी कामगिरी केली आहे. राहता पोलीस स्टेशन येथे दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी गौरव पंडित शिरसाट हे त्या दिवसापासून मिसिंग असल्याबाबतची खबर त्यांचे वडील पंडित पुंजाजी शिरसाट यांनी राहता पोलीस स्टेशन येथे 13 नोव्हेंबर 2023 रोजी दाखल केलेली होती. सदर मिसिंगचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार याच्या आधारे पोलिसांना सदर मिसिंग व्यक्तीसोबत घातपात झालेले असण्याची शक्यता आहे असा संशय निर्माण झाला. त्यामध्ये संशयित आरोपी किरण बबन मोरे हा घटना घडलेल्या दिवसापासून मिसिंग होता. पोलीस वेळोवेळी त्याचं मोबाईल लोकेशन काढत होती. बराच काळ तो राज्याच्या बाहेर होता. त्यानंतर त्याला दिनांक 28 डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की त्यांनी मिसिंग व्यक्ती गौरव पंडित शिरसाट याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचं प्रेत हे इरिगेशन बंगल्याच्या पाठीमागे राहता या ठिकाणी टाकलेलं आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आणि जागेवरतीच स्पॉट पोस्टमार्टम करण्यात आले. त्या अनुषंगाने मयत व्यक्ती यांची भाची यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन येथे 665/23 भारतीय दंड संहिता कलम 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास API कैलास वाघे करीत आहेत. ही घटना 11 नोव्हेंबर 2023 आणि त्याच दिवशी त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत इरिगेशन बंगला येथील मागच्या बाजूस जे ऊस आहे उसाच्या शेतामध्ये टाकलेलं होतं. काय मोटिव त्याचा? तो मयत यांनी आरोपीस त्याच्या पत्नीवरनं काही शिवीगाळ केलेली होती आणि गाडीचं स्विच खराब केलं असं तात्कालिक कारणावरनं त्यांनी गुन्हा केलेला आहे. खुशखबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. December 2024 आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.